अशा या रजाकारांना खऱ्या अर्थाने धडा शिकवण्याचं काम महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मराठी अस्मितेची गोष्ट असताना कुठंतरी हे तेलंगणाचं आक्रमण महाराष्ट्र सहन करणार नाही. ज्या पद्धतीने पाकव्याप्त काश्मीर आहे त्या पद्धतीने तेलंगणा व्याप्त महाराष्ट्र. त्यानंतर प्रथमच आज प्रदेश कार्यालयामध्ये आलात आणि मोदींनी सर्व कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलेला आहे. तुमच्यावर आगामी काळामध्ये नागपूरमध्ये भाजप वाढवण्याचं आव्हान असणार आहे, काय सांगाल? नाही, नक्कीच आज अतिशय चांगला असा कार्यक्रम संपूर्ण देशातील भारतीय जनता पार्टीच्या बूथ कार्यकर्त्यांकरता मोदीजींच्या उपस्थितीमध्ये झाला. आणि मेरा बूथ सबसे मजबूत हे त्यानिमित्ताने त्यांचे जे मूलमंत्र आहे ते अंगीकारण्यासाठी संपूर्ण देशातले महाराष्ट्रातले भाजपाचे कार्यकर्ते हे कर्तव्यबद्ध राहतील. पण अतिशय जी एक गोष्ट आज महाराष्ट्रात होत आहे ते तेलंगणामधनं जे रजाकार आहेत जे गुलाबी पहनावा घालून पुनश्च एकदा महाराष्ट्रावर आक्रमण करण्यासाठी येत आहेत, अशा या रजाकारांना खऱ्या अर्थाने धडा शिकवण्याचं काम महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही. तेलंगणाच्या माध्यमातून विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यामध्ये जवळपास 13 असे गाव आहे जिथे मराठीवर आक्रमण तेलुगू भाषेचं होत आहे. आणि ह्या मराठी प्राबल्य आणि मराठी राज्यामध्ये असलेले हे गावं याच्यावर तेलुगू खऱ्या अर्थाने आक्रमण करतायत. आणि म्हणून मराठी अस्मितेची गोष्ट असताना कुठंतरी हे तेलंगणाचं आक्रमण महाराष्ट्र सहन करणार नाही. आणि KCR यांना धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र राहणार नाही हे मी यानिमित्ताने सांगितलं. ज्या 13 गावांचं मी उल्लेख करतो आहे ते जिवती तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातले गावं आहेत. तिथे सातत्याने जे महाराष्ट्रातली गावं आहेत पण त्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेलंगणा राज्याचं हस्तक्षेप, तेलंगणा राज्य सरकारच्या माध्यमातून तेलुगूचा तिथे वाढता जो प्रस्त आहे ह्या सर्वांवर नक्कीच सगळं मराठी जनांनी चिंता व्यक्त करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने पाकव्याप्त काश्मीर आहे त्या पद्धतीने तेलंगणा व्याप्त महाराष्ट्र ह्या 13 गावांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. मराठी अस्मिता जागरूक करून त्यांना ह्या 13 गावातून बेदखल करण्याचं आणि संपूर्णतः महाराष्ट्र सरकारचं प्राबल्य ह्या संपूर्ण 13 गावांमध्ये स्थापन करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करण्याची गरज आहे हे मी म्हणतो.